बातमी आहे जत तालुक्यातील. जत तालुक्यातील हिवरे येथे किरकोळ कारणावरून एकाच गावातीलच 7 जणांनी मिळून घरात घुसून मारहाण केली. या मारहाणीत आनंदा नामदेव शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आनंदा शिंदे यांच्या मृत्यूस मारहाण करणारे जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आनंदा शिंदे यांच्या नातेवाईकांनी जत पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मारत आमरण उपोषण सुरू केले. अखेर जत पोलिसांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. याबाबतची अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील हिवरे येथील आनंदा नामदेव शिंदे यांच्या शेतात गावातीलच सदाशिव ईश्वर शिंदे व बिरू शंकर शिंदे यांनी जाणून बुजून ट्रॅक्टर घालून उभ्या पिकाचे नुकसान केले. त्याबाबत आनंदा यांनी त्यांना विचारणा केली असता शाब्दिक बाचाबाची झाली. ही घटना 22 मे रोजी घडली. आनंदा शिंदे यांनी जाब विचारल्याचा राग मनात धरून दुपारी 2 वाजता दगडू कृष्णा शिंदे, दशरथ कृष्णा शिंदे, सदाशिव ईश्वर शिंदे, बिरू शंकर शिंदे, विष्णू भाऊसाहेब शिंदे, राजू विठ्ठल शिंदे, विजय अशोक शिंदे यांनी संगनमताने कट रचून आजूबाजूच्या घरात कोणीही नाही हे पाहून आनंदा नामदेव शिंदे यांच्या घरात शिरून त्यांच्यावर लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड व कुऱ्हाड यांनी जोरदार मारहाण केली. या मारहाणीत आनंदा शिंदे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. 6 जून रोजी उपचारादरम्यान आनंदा शिंदे यांचा मृत्यू झाला. आनंदा शिंदे यांचा मृत्यू जबर मारहाणीत झाला असून मारहाण करणाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी मंगळवारी आनंदा शिंदे यांच्या नातेवाईकांनी जत पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करत उपोषण सुरू केले. या आंदोलनाची पोलीस प्रशासनाने दखल घेत आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करू अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.